विद्यार्थ्यांनो, आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून देखील साजरा केला जातो. का? तर त्यांना मुलांशी बोलायला फार आवडायचं. त्यांना असं वाटायचं की मुलं हे समाजाचा पाया आहे, आणि ते खरंच आहे. आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू हे फक्त भारताचे पंतप्रधान आहेत एवढीच आपल्याला त्यांची ओळख आहे. तर त्यांची दुसरी बाजू अशी आहे की ते एक उत्तम लेखक आणि प्रचलित असे साहित्यिक आहेत. आज आपण त्यांच्या काही पुस्तकांची ओळख करून घेऊ. आज आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या साहित्याबाबत, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबाबत माहिती सांगण्यासाठी दीपक पळशीकर सर आपल्याला लाभलेले आहेत. त्यांनी खूप पुस्तके वाचन करून त्यांच्या फेसबुकला ते लिहित असतात. तर आज त्यांच्याच तोंडातून आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकांबाबतची माहिती जाणून घेऊया. आज 14 नोव्हेंबर 2022 आज बालदिन, आपल्या लाडक्या चाचा नेहरूंचा वाढदिवस. बरोबर 133 वर्षांपूर्वी म्हणजे 14 नोव्हेंबर 1899 रोजी अलाहाबाद येथे आनंद भुवनमध्ये जवाहरलाल यांचा जन्म झाला. मोतीलाल नेहरू हे त्यांचे पिता व स्वरूपा राणे या त्यांच्या मातोश्री. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची आज 133वी जयंती. संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता ही चिरंतन मूल्य देणाऱ्या पंडित नेहरूंचे स्मरण करताना त्यांच्या एका वेगळ्याच पैलूवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे. रसिक, कवी मनाचे, लेखक, शब्दप्रभू नेहरू. नेहरूंच्या ग्रंथसंपदेचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरूंनी 9 वेळा 9 वर्ष ब्रिटिशांचा तुरुंगवास भोगला. या तुरुंगवासाच्या कालावधीत एकटेपणावर मात करत नेहरूंनी अक्षय वाङ्मयात जी भर घातली ती अजोड व अलौकिक आहे. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री 1931, ऑटोबायोग्राफी 1936, द डिस्कवरी ऑफ इंडिया 1944 या 3 मौलिक ग्रंथांचे लेखन पंडित नेहरूंनी तुरुंगवासात केले. या तिन्ही पुस्तकांचे विषय जरी वेगळे असले तरी त्यातून एक समान सूत्र उलगडत जाते. या 3 पुस्तकातून नेहरू स्वतःचा, देशाचा आणि जगाचा शोध घेतात. त्यांची स्वतःची दृष्टी, भारताच्या बहुविध संस्कृतीबद्दलची आस्था व आत्मीयता, लोकशाही व सामाजिक समतेशी असलेली त्यांची वचनबद्धता, अधिनायकवाद आणि कट्टरतावाद याबद्दलची घृणा, असे पंडित नेहरूंचे विविध गुण या 3 क्लासिक्समधून प्रगट होतात. प्रथम आपण त्यांच्या आत्मकथनाचा परिचय करून घेऊ. आत्मकथन लिहिण्याचे त्यांनी डेहराडूनच्या कारावासात ठरविले. पंडित नेहरूंना रोजनिशी लिहिण्याची सवय होती. 4 जून 1934 रोजनिशीतली ही नोंद बघा. आज लिखना शुरू किया म्हणजे आज आत्मकथा लिहिण्यास आरंभ केला. जवळजवळ 9 महिन्यांच्या कालावधीत फेब्रुवारी 1935 अखेरीस लेखन पूर्ण झाले. जवळजवळ 1000 पानांचे हस्तलिखित तयार झाले. नेहरूंनी त्यांचे लंडनस्थित मित्र कृष्ण मेनन यांना हे पुस्तक लवकर कसे प्रसिद्ध होईल हे पाहण्याची विनंती केली होती. आत्मकथनाची पहिली आवृत्ती लंडनच्या द बॉडली हेड लिमिटेड या प्रकाशन संस्थेतर्फे जॉन लेन यांनी प्रसिद्ध केली. जॉन लेन आणि चार्ल्स एल्किन मॅथ्यूज यांनी आरंभी जुन्या दुर्मिळ पुस्तकांच्या विक्रीसाठी दुकान सुरू केले होते आणि त्याचे नाव ऑक्सफर्डमधील बोडलियन ग्रंथालयाचे संस्थापक सर थॉमस बोडली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले होते. अन ऑटोबायोग्राफिकल नॅरेशन विथ म्युसिंग्स ऑन रिसेंट इव्हेंट इन इंडिया असे लांबलचक नाव नेहरूंनी आत्मकथास दिले होते.
पण लंडनच्या प्रकाशकांनी ते नेहरूज ऑटोबायोग्राफी असे केले. आतापर्यंत या आत्मकथनाच्या 12 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जगातील 30 भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. मराठीत याचा अनुवाद नाग गोरे यांनी केला. 1988 कॉन्टिनेंटल प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला. 2004 याचे चौथे पुनर्मुद्रण कॉन्टिनेंटलनेच प्रसिद्ध केले. पंडित नेहरूंचे आत्मचरित्र लंडनमध्ये जेव्हा प्रसिद्ध झाले तेव्हा न्यू स्टेटमन या वृत्तपत्राने लिहिले, द मोस्ट व्हाइटल कॉन्ट्रीब्युशन दॅट एनी इंडियन हॅज येट मेड टू पॉलिटिकल लिटरेचर. तर स्पेक्टेटरने लिहिले, अन एक्सेप्शनल बुक. पहिल्याच वर्षात या आत्मकथनाची 10 पुनर्मुद्रणे झाली. पंडित नेहरूंच्या आत्मचरित्राला जागतिक साहित्यात प्रचंड यश मिळाले. हे यश अगदी रवींद्रनाथ टागोरांपेक्षाही जास्त होते. या पुस्तकावर ब्रिटिश सरकारच्या गुप्तहेर खात्याचे म्हणजेच ब्रिटिश सिक्रेट इंटेलिजन्सचे बारकाईने लक्ष होते. भारतात जर हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले तर त्याचे परिणाम स्फोटक होतील अशी भीती ब्रिटिश सरकारला होती. त्यामुळे नेहरूंचे आत्मचरित्र भारतात खूप उशिरा उपलब्ध झाले. पण तत्पूर्वी टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली, अमृत बजार पत्रिका यासारख्या वर्तमानपत्रातून आत्मचरित्राचे काही अंश प्रसिद्ध होत होते. यामुळे भारतात या आत्मचरित्राबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली होती. याबाबतची एक गमतीशीर गोष्ट नेहरूंच्या मित्राने त्यांना कळवली. हा मित्र लिहितो, जर हे पुस्तक मुंबईमध्ये विक्रीस उपलब्ध झाले नाही तर लवकरच मुंबईत दंगे सुरू होतील. हा मित्र नेहरूंना लिहितो, देर विल बी अ सिरीज ऑफ रायट्स सून इन बॉम्बे इफ तारापूरवाला डज नॉट डू एनिथिंग अबाउट मीटिंग ह्यूज डिमांड फॉर कॉपीज ऑफ युअर बुक. याहीपेक्षा मजेशीर गोष्ट अशी की त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर जनरल लॉर्ड ब्रेबॉन यांनासुद्धा या आत्मचरित्राची प्रत न मिळाल्याने वेलिंग्टन क्लबमध्ये त्यांची कुरकूर चालू होती असे हा मित्र सांगतो. पंडित नेहरूंच्या आत्मचरित्राच्या हस्तलिखिताचे वाचन गांधीजींनी सुद्धा केले होते बरं का. त्यांच्या मते नेहरूंचे आत्मकथन तत्कालीन विवादाने रंगले आहे. त्यांनी नेहरूंना काही टीका सौम्य करा असा सल्ला दिला पण नेहरूंनी तो मानला नाही. गांधीजींचे स्वीय सहाय्यक, स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांनी नेहरूंना सांगितले की गांधीजींनी तुमचे हस्तलिखित त्यांच्या खास लायब्ररीत म्हणजे WC वाचले. त्यांच्या या लायब्ररीच्या सेल्फवर तुमच्या पुस्तकाव्यतिरिक्त हिटलरचे आत्मचरित्र आहे असेही महादेवभाईंनी सांगितले. महादेवभाई देसाई यांना जाणवले की आत्मचरित्राची जवळजवळ 600 पानं नकारात्मक भावनांनी भरली आहेत आणि या भागात खरे तर नेहरूंनी स्वतःविषयी फार काही लिहिलेलंच नाही आहे. घराची काळजी, वैयक्तिक जीवनातील तडा, 1931 झालेलं वडिलांचं निधन, आईचं आजारपण, पत्नी कमलाचे आजारपण व तिचं दैववादी होणं, लहानग्या इंदिरेची नाजूक प्रकृती आणि भावनिकदृष्ट्या कोसळलेली मनस्थिती हे आत्मकथन लिहिताना होती. पंडित नेहरू लिहितात, द प्रायमरी ऑब्जेक्ट इन रायटिंग दीज पेजेस वॉज टू ऑक्युपाय माय सेल्फ विथ टास्क सो नेसेसरी इन लॉंग सॉलिट्यूड्स इन जेल लाईफ ॲज वेल ॲज
to review past events in India with which I had been connected to enable myself to think clearly about them. याच काळातील रोजनिशीतील एका नोंदीत नेहरू लिहितात, I grow lonelier than ever. I feel like an exile who cannot look forward to a home anywhere. या एकटेपणामुळेच कदाचित त्यांच्या लिखाणात महादेवबाई म्हणतात त्याप्रमाणे नकारात्मकता आली असावी असे मला वाटते. हे आत्मकथन नेहरूंच्या जीवनाचा पारदर्शी स्रोत आहे असे नेहरूंविषयी लिहिणारे लेखक मानतात. हे एक मोठे विडंबनच आहे असे मत महादेवबाई देसाई यांचे होते. नेहरूंनी कालांतराने एक टिप्पणी केली, आय सप्रेस्ड मच दॅट फिल्ड माय माइंड अँड हार्ट टू द एक्सटेंट आय वॉज अनट्रुथफुल. म्हणजे माझ्या मनातलं जे होतं ते काही मी फारसे याच्यात लिहिलंच नाही असं नेहरू म्हणतात. 4 नोव्हेंबर 1980 इंदिरा गांधी वडिलांच्या आत्मचरित्राबद्दल म्हणतात, द ऑटोबायोग्राफी हॅज बीन अक्लेम्ड ॲज नॉट मिअरली द क्वेस्ट ऑफ वन इंडिव्हिज्युअल फॉर फ्रीडम बट ॲज अन इन्साईट इन टू मेकिंग ऑफ माइंड ऑफ अ न्यू इंडिया. एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठीचा ध्यास म्हणून नव्हे तर नवभारताच्या मनाच्या घडण्याची अंतर्दृष्टी देणारी आत्मकथा म्हणून आत्मचरित्राची प्रशंसा जगभर झाली. इंदिरा गांधी म्हणतात, हिज रायटिंग रिफ्लेक्टेड द रेडियन्स ऑफ हिज स्पिरिट. त्यांच्या लिखाणातून त्यांच्या आत्म्याचं तेज दिसून आलं. तर सोनिया गांधी म्हणतात, हिज एक्झ्युबरंट सेलिब्रेशन ऑफ इंडियाज प्ल्युरिस्टिक कल्चर, भारताच्या बहुलतावादी संस्कृतीचा उत्साहपूर्ण उत्सव म्हणजे त्यांचे आत्मचरित्र. नेहरू आपल्या आत्मकथेत लिहितात, माझ्या जीवनात विशेष ताबदायक काळात हे पुस्तक लिहिले गेले ही गोष्ट वाचक विसरणार नाही. त्या काळाच्या जखमांचे व्रण ठिकठिकाणी उठलेले दिसतील. परिस्थिती अधिक अनुकूल असती तर त्याचा रंग निराळात दिसला असता. क्वचित ठिकाणी लेखणी अधिक संयमानेही चालली असती. पंडित नेहरू पुढे लिहितात, माय अटेम्प्ट वॉज टू ट्रेस माय ओन मेंटल डेव्हलपमेंट अँड नॉट टू राईट सर्वे ऑफ रिसेंट इंडियन हिस्ट्री. माझ्या मनोविकासाचा भाग काढावा म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे. भारताच्या अलीकडच्या इतिहासाचा मागोवा घ्यावा, त्याचे समालोचन करावे हा हेतू यामागे नाही. तर असे हे नेहरूंचे आत्मकथन मुळातूनच वाचावे. खरे तर आत्मकथन अपूर्णच आहे बरं का, कारण 1946 ते 1964 पर्यंतच्या काळातील त्यांचे चिंतन यात नाही. पंडित नेहरूंनी आत्मकथनाचा जर दुसरा खंड लिहिला असता तर कदाचित स्वतंत्र भारताचा एक वेगळा इतिहास, वेगळा प्रवास उलगडला गेला असता. एक गोष्ट मात्र खरी की वॉल्टर क्रॉक म्हणतात त्याप्रमाणे नेहरू जरी पंतप्रधान नसते तरी या एका आत्मकथनामुळेच ते जागतिक कीर्तीचे लेखक म्हणून ओळखले गेले असते. आता आपण नेहरूंच्या दुसऱ्या पुस्तकाचा परिचय करून घेऊ, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन घडविणारा. जवळजवळ 1130 पानांचा हा ग्रंथ म्हणजे नेहरूंनी आपली एकुलती एक कन्या
म्हणजे इंदिरा प्रियदर्शनीस लिहिलेल्या पत्रांचा संग्रह होय. इंदिरेच्या 13व्या वाढदिवशी 26 ऑक्टोबर 1930 रोजी नैनीच्या मध्यवर्ती कारागृहातून त्यांनी पहिले पत्र लिहिले. इंदिरेचा वाढदिवस 19 नोव्हेंबरला असतो, पण त्यावर्षी तिथीप्रमाणे तो 26 ऑक्टोबरला होता. आणि मग पुढील 30 महिन्यांच्या कालावधीत तुरुंगातून त्यांनी 200 पत्र इंदिरेला पाठविली. 200 पत्र इंदिरेला पाठविली. त्या पत्रांचाच हा संग्रह ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अलाहाबादच्या किताबिस्तान या प्रकाशन संस्थेने 2 खंडात ही पत्र प्रसिद्ध केली होती. नंतर 2004 पेंग्विन ने हे दोन्ही खंड एकत्र प्रसिद्ध केले. या ग्रंथाचा मराठी अनुवाद शिवराम गोविंद भावे यांनी केला आणि संपादन आचार्य जावडेकर व आचार्य सहज भागवत यांनी केले. आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनाने 1951 मराठीतील पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. या ग्रंथात प्रामुख्याने अर्वाचीन आणि आधुनिक जगाच्या इतिहासाचे दर्शन घडते. इतिहासाचा विशाल पट मनाचा ठाव घेत यात उलगडत जातो. विशेष म्हणजे कोणतेही संदर्भ ग्रंथ जवळ नसताना तुरुंगात मिळालेल्या वेळेचा उपयोग करत हा अद्भुत ग्रंथ नेहरूंनी साकार केला. खरोखरच हे विस्मयकारी आहे. अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले, इट इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल बुक एव्हर रिटन. नेहरू मेक्स इवन एच जी वेल्स सीम सिंग्युलरली इन्शुलर. वन इज ऑड बाय द ब्रेड्थ ऑफ नेहरूज कल्चर. या महान ग्रंथात ग्रीस, रोम, चीन तसेच दक्षिण आशियातील साम्राज्यांचा उदय असतो, त्यांची संस्कृती सभ्यता यांचा आढावा घेतलाय. याचबरोबर सम्राट अशोक, महात्मा गांधी यांच्यासारख्या महान व्यक्तित्वांचा शोध, त्याचप्रमाणे निरनिराळे युद्ध, क्रांत्या, लोकशाही, हुकुमशाही अशा बहुविध विषयांवर ओघवत्या भाषेत केलेले लिखाण. नेहरू इतिहासतज्ञ नसले तरी हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. पेंग्विनने काढलेल्या 2004 आवृत्तीच्या ब्लर्बवर असे म्हटले आहे, एन एन्ड्युरिंग क्लासिक. दिस बुक इज डॅझलिंग टेस्टमनी टू द ब्रेड्थ ऑफ नेहरूज वर्ल्ड व्ह्यू. His grasp of the lessons of history and forces and personalities that shaped it. 1934 पहिल्या आवृत्तीतील प्रस्तावनेत नेहरू लिहितात, माझी कन्या इंदिरा 10 वर्षाची असताना मी तिला जग आणि जगाच्या आरंभीच्या काळाची माहिती व्हावी म्हणून थोडक्यात व अगदी सोप्या आणि साध्या भाषेत पत्र लिहिण्यास सुरुवात केली. पत्राची संख्या वाढत गेली. मला कल्पनाही आली नाही की याची व्याप्ती इतकी मोठ्या प्रमाणात वाढेल. आरंभीची काही पत्र पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली आणि त्या पुस्तकाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाल्यावर माझ्या मनात आणखीन काही पत्रांची भर घालावी असे आले व ती संधी मला तुरुंगवासाने दिली आणि त्या संधीचा मी लाभ घेतला. पंडित नेहरू पुढे लिहितात, मी माझ्या तुरुंगवासाची यात्रा जेव्हा सुरू केली तेव्हापासून वाचलेल्या पुस्तकांची टिपणं काढण्यास मी सुरुवात केली होती. ही टिपणं एवढी होती की माझ्याकडे इतर संदर्भ ग्रंथ नसताना मी त्यावरून हे पुस्तक साकारले. एच जी वेल्स यांच्या आउटलाईन ऑफ हिस्ट्री या पुस्तकाचा खूपच उपयोग झाला असेही ते लिहितात. 26 ऑक्टोबर 1930 रोजी इंदिरेच्या 13व्या वाढदिवशी पाठविलेल्या
पहिल्या पत्रात नेहरू लिहितात, तुझ्या वाढदिवसाला खूप साऱ्या भेटवस्तू व खूप आशीर्वाद मिळण्याची तुला सवय आहे. माझे शुभाशीर्वाद आहेतच, पण नैनीच्या या तुरुंगातून तुला काय पाठवू. आणि मग नेहरू हे पत्र लिहितात. याच पत्रात नेहरू युएन चँग बद्दल माहिती देतात. तसेच इंदिरेने जोन ऑफ आर्कची गोष्ट वाचली आणि जोन ऑफ आर्क सारखे व्हावे ही तिची महत्वाकांक्षा, तिच्यात कशी उत्पन्न झाली याची इंदिरेला आठवण करून देतात. आणि ते लिहितात, केव्हा तरी एक काळ असा येतो की सगळा समाज एखाद्या श्रेष्ठ कार्याच्या निष्ठेने भरला जातो आणि मग सामान्य साध्या सुध्या स्त्रिया आणि पुरुष वीर बनतात आणि त्या समाजाचा इतिहास अंतःकरण खळबळून सोडणारा आणि क्रांतिकारी होतो. महान नेत्याच्या ठिकाणी असेच काही असते की त्यामुळे सर्व समाजाला स्फूर्ती मिळते. पत्राच्या शेवटी, भारतवर्षाच्या सेवेसाठी तू शूर शिपाई व्हावीस अशी इच्छा नेहरू व्यक्त करतात. ते लिहितात, गुड बाय लिटिल वन, गुड बाय लिटिल वन, अँड मे यू ग्रो अप इन टू अ ब्रेव सोल्जर इन इंडियाज सर्विस, मे यू ग्रो अप इन टू अ ब्रेव सोल्जर इन इंडियाज सर्विस. 9 ऑगस्ट 1933 ते शेवटचे पत्र पाठवतात. त्यात ते लिहितात, वी हॅव फिनिश्ड माय डिअर, द लॉंग स्टोरी हॅज एंडेड. पण लगेचच ते म्हणतात, आय शॅल राईट मेनी मोर, बट दिस सिरीज एंड्स हियर अँड सो तमाम शुद्ध. तमाम शुद्ध हा पर्शियन शब्द आहे बरं का, आणि त्याचा अर्थ इट्स ऑल ओव्हर, द एंड असा आहे. आता आपण त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचा म्हणजे द डिस्कवरी ऑफ इंडिया याचा विचार करू. शोध भारताचा, डिस्कवरी ऑफ इंडिया, हा पंडित नेहरूंचा तिसरा ग्रंथ. पंडित नेहरू 9 ऑगस्ट 1942 ते 28 मार्च 1945 या कालावधीत अहमदनगर किल्ल्यात बंदिवासात होते. हा ब्रिटिशांच्या बंदिवासातील शेवटचा काळ. या बंदिवासाच्या काळात एप्रिल 1944 ते सप्टेंबर 1944 या 5 महिन्यांच्या काळात 632 पानांचा हा विलक्षण व्याप्ती असलेला ग्रंथ लिहून पूर्ण झाला. पंडित नेहरूंच्या व्यासंगाची, विद्वत्तेची आणि त्यांच्या प्रगाढ ज्ञानाची पावती म्हणजेच हा ग्रंथ होय. कलकत्त्याच्या द सिग्नेट प्रेस याने हा ग्रंथ 1946 प्रसिद्ध केला. या ग्रंथाचा मराठी अनुवाद साने गुरुजींनी केला आहे बरं का. भारताच्या समृद्ध व गुंतागुंतीचा भूतकाळ, प्रागैतिहासिक काळापासून ते ब्रिटिशांच्या वसाहतीच्या शेवटच्या वर्षापर्यंतचा काळ, एवढ्या विलक्षण व्याप्ती असलेल्या काळाच्या ओघवत्या भाषेत घेतलेला हा भारताचा शोध, ही नेहरूंनी जगाला दिलेली एक अनोखी देणगीच आहे. प्राचीन संस्कृती, तत्वज्ञान, विज्ञान, कला आणि जवळजवळ सर्व धर्माचा परिचय काव्यात्म भाषेत नेहरू करून देतात. नेहरूंची तल्लख बुद्धी, अंतरंगात रुजलेला मानवतावाद, सुबोध शैली यामुळे प्राचीनतम व अर्वाचीन भारताचा मागोवा घेणाऱ्या सर्वांसाठी या ग्रंथाचे वाचन आवश्यक आहे. नेहरूंची भाषा किती काव्यात्म होती हे 13 एप्रिल 1944
त्यांनी जेव्हा लेखनास आरंभ केला त्यावेळच्या पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीच्या भागावरूनच कळते. नेहरू लिहितात हे चंद्राबद्दल ते लिहित आहेत. नेहरू तुरुंगात असताना किती महिने झाले हे त्या चंद्राच्या कलेवरून ते ठरवायचे आणि म्हणून ते चंद्राबद्दल लिहित आहेत. बरं का, काय लिहित आहेत बघा. चंद्र मला तुरुंगवासातील चिरमित्र वाटे. अधिक परिचयामुळे आमची मैत्री जमली. चंद्र म्हणजे जगातील रमणीयतेचं स्मरण करून देणारा, जीवनातील क्षयवृद्धीची आठवण करून देणारा, अंधारातून येणाऱ्या प्रकाशाची, मरणानंतर येणाऱ्या जीवनाची, अखंड परंपरांची स्मृती करून देणारा, सदैव बदलणारा, परंतु सदैव तोच आहे. किती काव्यात्मक भाषा आहे, नाही काही. आणि एक लक्षात आलं का, हे एक त्यांचं जीवनविषयक चिंतन पण याच्यामध्ये आपल्याला दिसतं. या पुस्तकात त्यांचे असे अनेक जीवनविषयक चिंतनं प्रकट झालेली आपल्याला आढळतात. पुढे एके ठिकाणी ते लिहितात, विचार करीत काम करता करता वर्षानुवर्ष भारत म्हणजे काय हे समजून घेण्याचा व माझ्यावर भारताचा काय परिणाम झाला त्याची छाननी करण्याचा माझ्या मनाला छंद जडला होता. आणखीन एका ठिकाणी ते लिहितात, परंतु माझ्या मनात उभ्या राहणाऱ्या प्रश्नांचे एवढ्याने समाधान होत नव्हते. हा हिंदुस्तान देश म्हणजे काय, भारतवर्ष म्हणजे काय, हे प्रत्यक्ष भौतिक स्वरूप तूर्त सोडून दिले, भौगोलिक स्वरूप बाजूला ठेवले, तर त्याशिवाय भारत म्हणजे काय. भूतकाळात भारत म्हणताच कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर येतात, त्या काळात कशामुळे भारताला सामर्थ्य लाभले होते, ते सामर्थ्य त्याने कसे गमावले, ते सामर्थ्य आज संपूर्णपणे लुप्त झाले आहे का. फार विशाल संख्या भरेल इतके मनुष्य प्राणी या भारतात वस्ती करून जगत आहेत. या पलीकडे या भारतात आजकाल काही जिवंतपणा, काही तत्व आहे का. आजच्या जगात भारताचा उपयोग काय व कसा आहे, अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेत हा चिंतनात्मक ग्रंथ साकार झाला आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार सुनील खिलनानी लिहितात, इट इज अ बुक दॅट एम्ब्रेसेस द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ इंडिया व्हाइल सर्चिंग ऑलवेज फॉर लॉजिक अँड पॅटर्न इन इट्स लॉंग हिस्ट्री. ए लॉजिक that could be turned, inform its future progress. तर असे हे नेहरूंचे तीन ग्रंथ हे त्यांनी वाङ्मयामध्ये टाकलेली खूपच मोठी भर होती. जवळजवळ 3000 पृष्ठांचं हे सगळं लेखन म्हणजे आपल्या सगळ्यांना दिलेली एक वैचारिक मेजवानीच आहे. आणि प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक तरुणाने या तिन्ही पुस्तकांचं वाचन हे केलं पाहिजे. कारण आजकाल आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं नेहमी बघतो की नेहरूच्या बद्दल फक्त टीकाच येते. नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी भारताचा विकास कसा केला नाही, हे सर्व आपल्यापुढे मांडलं जातं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण नेहरूंना जर समजून घ्यायचं असेल तर हे तीन पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी हे थोडक्यात तीन पुस्तकांची ओळख मी आज करून दिली. मला वाटतं तुम्हाला ती आवडेल.